तर बरोबर किचन खाटेच्या अगदीच खाली एक साप त्यांना दिसला होता, तर तुम्ही तो साप बघू शकताय, आपण त्याला पकडणार आहे. तर बघा मित्रांनो, हा साप आपल्याला दिसतोय, अतिशय सुंदर असा हा साप आहे. तर त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे, त्यानं उंदीर किंवा बेडू काहीतरी खाल्लेलं असावं, आणि या ठिकाणी तो बसलेला आहे, तो आपल्याला दिसतोय. नाही काळजी पोटी म्हणते तो, दुसरं काय नाही. कुठे नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्य यांच्या यूट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण घुमटमाळ विटा या ठिकाणी आलेलो आहे. बघा तर आपल्याला आकाश जाधव, बरोबर का, अक्षय जाधव यांनी कॉल केला होता. बघा त्यांचं, बघा पारनाक्याच्या अलीकडच्या बाजूला लाईट शॉप आहे, म्हणजे की लाईट फिटिंगचं साहित्य त्या ठिकाणी मिळतं. तर बघू शकता मित्रांनो की आपण त्यांनी कॉल केल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर बरोबर किचन खाट्याच्या अगदीच खाली एक साप त्यांना दिसला होता, तर तुम्ही तो साप बघू शकताय, आपण त्याला पकडणार आहे. तर बघा मित्रांनो, हा साप आपल्याला दिसतोय, अतिशय सुंदर असा हा साप आहे. तर त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे, त्यानं उंदीर किंवा बेडू काहीतरी खाल्लेलं असावं, आणि या ठिकाणी तो बसलेला आहे, तो आपल्याला दिसतोय. तर बघा सरासरी, बघा हा 5 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे. याची लांबी बघा कमीत कमी आता 2 ते 2.5 फूट असावी, बघू शकताय तुम्ही. आणि याचं जे नाव आहे ते बघा थोड्या थोड्या मी तुम्हाला सांगणार आहे. याला ओळखायचं कसं, बघा त्याचं डोकं जे असतं ते तपकिरी रंगाचं डोकं असतं, मानेवरती 2 उभ्या काळ्या रेषा असतात, आणि अर्ध्यापर्यंत डिझाईन असते अशी सुंदर दागिन्यासारखी, आणि अर्ध्यापासून चॉकलेट रंगाचा पट्टा होत गेलेला असतो, तुम्ही बघू शकताय. आणि पोटाकडचा जो भाग आहे तो पांढरा असतो, बघू शकताय. आणि वरच्या बाजूने तपकिरी रंगाचा एकसारखा पट्टा होत शेपटापर्यंत असतो, बघू शकताय. आपण त्याला आता पकडतोय. कॉमन ट्रिंकेट स्नेक त्याचं नाव आहे इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये या सापाला अलंकृत नावाने ओळखलं जातं. तसंच बघा मराठीमध्ये या सापाला तस्कर असं नाव आहे. तर बघा उडबर आपण त्याला बाहेर काढतोय थोड्या थोड्या. ओके वडके. तर बघा आपले अक्षय शिंदे कुडलीकर यांनी या सापाला बाहेर ओढलेलं आहे. तसेच बघा या दादानी त्याला पकडून बाहेर घेतलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता तसं झटकं मारलो दादा, पकडा डायटवर. ओके हां, काय नाही अडचण, डायट पकडा, काय नाही अडचण, काय चावत नाही, काय नाही, घाबरू नका. तर बघा मित्रांनो, आपले अक्षय शिंदे कुर्लीकर यांनी या सापाला अगदी सुरक्षितपणे पकडलेलं आहे. तर तो साप त्यांच्या हातावरती वगैरे खेळतोय. बघा मित्रांनो, हा बिनविषारी सर्प आहे, जरी समजा चुकून चावला तर कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही. त्यांनी अगदी योग्यरित्या या सापाला पकडलेला आहे. बघा तर त्यांना प्रशिक्षण चालू आहे, अगदी सुरक्षितपणे त्यांनी या सापाला पकडलेलं आहे. त्या सापाला कोणते बरं त्या सापाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देता त्यांनी पकडलेलं आहे, बघू शकताय. खूपच सुंदर असा रेस्क्यू, घुमटमाळावरचा रेस्क्यू आपण सक्सेसफुल केलेला आहे, बघू शकताय. तर बघा अक्षय शिंदे हे सुद्धा चांगल्या प्रकारचे रेस्क्यूर आहेत, आणि त्यांनी आतापर्यंत भरपूर साप रेस्क्यू केलेला आहे. कॅमेरामॅन रोज असतात ते आपल्यासोबत, पण आज मी कॅमेरामॅन झालेलो आहे आणि अक्षय शिंदे रेस्क्यूअर झालेले आहेत, बघू शकता त्यांनी या सापाला पकडलेलं आहे. तर बघा मित्रांनो, सिलेंडर ट्यूब काय, दुपारी
तर त्यांनी असा आपला बर्नी मध्ये पॅक केलेला आहे बघा मित्रांनो टोपन दे टोपन कुठला आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण पकडलेला घुमटमाळावरती कॉमन ट्रिंकेट स्नेक बघा त्यानं काहीतरी खाल्लेलं होतं तर अजून पण त्यानं खाल्लेलंच आहे. अतिशय सुंदर असा हा कॉमन ट्रिंकेट स्नेक हा पूर्णपणे बिनविषारी असणारा साप आहे बघा. तर आपण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय तुम्ही बघू शकताय खूपच मोठं अतिशय असं सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. आपल्यासोबत आपले सहकारी मित्र रमेश गायकवाड साहेब वडेराय बकर हे सुद्धा उपस्थित आहेत बघा. आपण त्याला एकदम नदी तीरावरती सोडतोय जेणेकरून पाण्याचा वगैरे त्याला अभाव होऊ नये ह्या एकमेव उद्देशाने आपण या ठिकाणी सोडतोय बघा. आणि बघा या सापापासून कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही त्यामुळं कुठल्याही प्रकारची काळजी करायची काय गरज नाही. फक्त दिसलेल्या सापाला मारून निसर्गाचं नुकसान तुम्ही करू नका. तर हा साप बघा आता अगदी स्लो गतीनं बाहेर आलेला आहे आणि थोड्याच वेळ तो जाणारसुद्धा आहे. तुम्ही त्याचे डोळे वगैरे बघू शकताय गुलाबी रंगाची जीभ बघू शकताय. तो जीभ बाहेर काढून हवेतला गंध ओळखण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण त्याला सोडलेला आहे आणि आजूबाजूला कुठं शत्रू आहे का ते तो त्याचा आढावा घेतो आहे बघू शकताय. त्याला आपण अगदी सुरक्षितपणे सोडलेला आहे अगदी गवतामध्ये हिरवळीमध्ये तो या ठिकाणी सुरक्षितपणे राहू शकतो. तर तो अशा रीतीनं निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो. तसंच आपल्याकडं अजून एक त्याच जातीचा एक साप आहे. आपण त्याला सावरकर नगर या ठिकाणी पकडलं होतं तर तो साप या ठिकाणी गेलेला आहे. आपण आता या बाजूला त्याला सोडूया म्हणजेच दोघं एका ठिकाणी होणार नाहीत वेगवेगळ्या दिशेने निघून जातील. तर बघा या सापानं कुठल्याही प्रकारचं काय खाद्य खाल्लेलं नाही तर आपण त्याला सोडतोय बघा या ठिकाणी. तर मित्रांनो दोन्ही पण एकाच जातीचे आहेत बघा कॉमन ट्रिंकेट स्नेक हिंदीमध्ये अलंकरात आणि मराठीमध्ये तस्कर बघू शकताय. अतिशय सुंदर आहे तोही अगदी सुरक्षितपणे निसर्गामध्ये गेलेला आहे बघा मित्रांनो. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो माणसाची चाहू लागल्यावर कशी साप पळत असतात बघा. तर बघा अटॅकची पोझिशन तो दाखवायला लागलेला आहे. तो अशा रीतीनं सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलेला आहे बघू शकता या ठिकाणी. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो. या ठिकाणचा साप गेला का काय या ठिकाणी वाटतं कसली गती घेतली बघितलं का हां खाद्य खाल्लेलं असून तो गती घेतल्या त्यानं आणि मान चपटी करून तो कोणाय वॉर्निंग द्यायला बघतोय आपल्याला. चला हा सुद्धा अगदी गेलेला आहे. चला